नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी डांगराची भाजी रेसिपी घेऊन आली आहे. तर चला बघूया काय साहित्य आहेत ते. हे बघा, डांगर घेतलंय आपण. बघा किती छान आहे. याला गंगाफळही म्हणतात. आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. या 8 हिरव्या मिरच्या आपण जास्त घेतल्या तर डांगर खूप छान लागतं, कारण चवीला ते गोड असतं ना, त्यामुळे आपण हिरव्या मिरच्या जास्तही वापरल्या तरी खूप छान लागतात. आणि लसूण घेतलं 8 पाकळ्या मी चिरून घेतलेलं आहे. अद्रक घेतलं आहे मी, जिरं, थोडासा मॅगी मसाला, चिमूटभर मीठ, चवीपुरतं मीठ आणि तेल. चला तर मग आपण डांगर चिरून घेऊया. चला तर मग डांगर आपण हे चिरून घेतलेलं आहे. गॅसही मी पेटवला आहे. कढईही छान तापली आहे. त्यात आपण हे मी जे 2 पळा तेल घेतलेलं आहे ते आपण टाकून देऊया. जिरं टाकून घेऊया. हे बघा, जिरं मस्त गरम होत आहे. लसूण टाकून घेऊया. अद्रकही टाकू. परतून घेते. हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घेऊया. हे बघा, मस्त आपले मिरच्या झाल्या आहेत. असे छानपैकी होऊ द्यायचे असतात. त्यानंतर आपण यात मॅगी मसाला टाकूया, चिमूटभर हळद टाकूया, यात आपण चिरलेले डांगर टाकून देऊया. छानपैकी मिक्स करून घेते. हे बघा, मस्तपैकी आपलं मिक्स झालं आहे. आता यात चवीपुरतं मीठ टाकूया. मिक्स करून घेते परत. डांगरला साधारणतः 10 मिनिटं वाफेवर होऊन जातं डांगर, त्यामुळे आता आपले मीठ पण व्यवस्थित झाले आहे. आता यावर आपण प्लेट ठेवून देऊया आणि वाफेवर 10 मिनिटं होऊ देऊ. 10 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये आपण हे 1 ते 2 वेळेस परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागायला नाही पाहिजे. पूर्ण मिक्स करून घेतलं परत मग वाफेवर परत ठेवून द्यायचं. बघ ना, तू तू पण बघ ना. झाली आहे, 10 मिनिटं झाले प्रियदर्शी आपले. बघूया, 10 मिनिटं झाले आहे. हे बघा कसं मस्त तेल सुटलं आहे, म्हणजे आपली डांगरची भाजी झाली आहे. आणि हे बघा, मी असं प्रेस केल्यावर असं तुटतही आहे, म्हणजे आपलं डांगर छानपैकी शिजलं आहे. गॅस बंद करून घेऊया. छान झाली आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. बघा किती छान दिसते. खायलाही खूप मस्त लागते. फक्त डांगरची भाजी करताना जास्त प्रमाणात तिखट यूज करायचं. हिरवी मिरची किंवा लाल तिखट ज्या पद्धतीने आपण बनवाल त्या पद्धतीने. बघा, आपली डांगरची मस्त झणझणीत अशी भाजी तयार झाली आहे. तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा.
आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.